नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर कुठला, 9 वाला. आता हा 9 वाला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय दिलाय बघा, लक्षात घ्या की tan इनवर्स, 9 वाला क्वेश्चन आहे, y is equal to tan इनवर्स cos 7x divided by 1 plus sin 7x. आता जर याचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे, तर इथे फॉर्म्युला आहे cos 7x, दुसरा आहे 1 plus sin 7x. या दोन्ही पैकी दोन्ही फॉर्म्युले आपल्याला नवीन आहेत का? नाही, जुनेच फॉर्म्युले. या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आहे, तर मला पहिला कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, cos 2x. जर cos 2x चा फॉर्म्युला मला माहित आला तर मग मला cos 7x चा फॉर्म्युला तयार करता येणारच. यस, त्याच्यानंतर 1 प्लस साइन 2x आहे. आता 1 प्लस साइन 2x साठी स्पेशली आपण फॉर्म्युला डिझाईन करणार आहोत. मागच्या वेळी पण केलेला होता, आणखी एकदा दाखवून देतो की हा फॉर्म्युला कसा डिझाईन करायचा. मग त्याच्यानंतर 1 प्लस साइन 7x बद्दलचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं लक्षात घ्या, वरती कॉस आहे, मग वाय मायनस सॉरी टॅन इनव्हर्स कॉस 7x आपण 1 प्लस साइन 7x, तर याचं उत्तर येणार आहे तुमचं -7/2. यस, उत्तर किती येणार आहे, -7/2. आता तुम्ही म्हणाल आदर कसं, तर ते येण्यासाठी आपला फॉर्म्युला तयार होऊन जाईल टॅन इनव्हर्स. लक्षात घ्या, टॅन इनव्हर्स काय येणार आहे, टॅन इनव्हर्स पुन्हा टॅन टॅन लक्षात घ्या पाय बाय 4 -7x/2 -7x/2 काय येणार आहे, 2, असा फॉर्म्युला तयार होणार आहे. आणि मग टॅन इनव्हर्स टॅन म्हणजेच येणारी टर्म येणार आहे पाय बाय 2 -7x/2, मध्ये फायनल आन्सर -7/2. आता हे डायरेक्टली आन्सर मी काढलं, याचं कारण का, तर हे फॉर्म्युले तुमच्याकडे हे परफेक्ट असेल तर मग असे कुठलेही फॉर्म्युले प्रश्न विचारू द्या, तुम्हाला सोडवता येणार आहे. तर पहिला पार्ट मला असा पाहिजे की कॉस 2x बद्दलचा फॉर्म्युला कमन काय येतो, कॉस 2x इक्वल टू करेक्ट कॉस स्क्वेअर एक्स मायनस काय तो साइन स्क्वेअर एक्स. यस, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. आता इथं त्याने दिलाय कॉस 2x, आणि दुसरा फॉर्म्युला आपल्याला बनवायचा आहे कॉस 7x आहे. हॅलो, कॉस 7x. मग आता मला सांगा, इथं बघा 2x आहे, इथं काय आला, एक्स एक्स आला. जर इथं 7x असेल तर हा फॉर्म्युला काय तयार होईल, कमन काय तयार. इथं बघा 2x असेल तर हाफ अँगल फॉर्म्युला झाला. यस, म्हणजे इथं एक्स झाला, इथे एक्स झाला. आयडिया लक्षात ठेवायची, इथं 2x असेल तर इथे एक्स एक्स झाला, इथं जर 7x असेल तर हा फॉर्म्युला काय तयार होईल, कमन बरोबर आहे. हा बरोबर आहे, बरोबर आहे. काय येणार आहे बोला, कॉस स्क्वेअर 7x/2 मायनस साइन स्क्वेअर 7x/2, तर हा त्याचा फॉर्म्युला तयार झाला. ओके, आता हा फॉर्म्युला तयार झाल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल इथं 1 प्लस साइन 2x आहे, मग याचा सुद्धा फॉर्म्युला मला माहिती पाहिजे. यस, काय येतो फॉर्म्युला, तर हा फॉर्म्युला बनवता येतो. कसा बनवता येईल बघा, आता इथं जर 1 प्लस साइन 2x असेल तर मी 1 बद्दल घेणार आहे, काय घेणार आहे बोला, 1 बद्दल घेणार आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. आणि हाच फॉर्म्युला मी बनवून घेणार आहे कॉस स्क्वेअर एक्स. बघा, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन 2x चा फॉर्म्युला येणार आहे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. बरोबर, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. यस, आणि त्याच्यानंतर प्लस काय घेणार आहे, साइन स्क्वेअर एक्स. काय घेणार आहे, साइन स्क्वेअर एक्स. आता इथे गंमत बघा, 1 प्लस साइन 2x आहे. यस, 1 प्लस साइन 2x आहे. जर अशी रचना आली तर मग मला सांगा, हा जो फॉर्म्युला कॉस स्क्वेअर एक्स आणि इथं साइन स्क्वेअर एक्स तयार झाला 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स, म्हणजे हे कुणाचं प्रतिरूप तयार झालं, कुणाचं प्रतिरूप तयार झालं बघा. हा जर a² असेल प्लस 2ab असेल आणि प्लस b² असेल तर हे फॉर्म्युला कुणाचा तयार होईल, बरोबर आहे. सांगा सांगा, हा बरोबर आहे. कोणता फॉर्म्युला आहे, ए प्लस बी ब्रॅकेट चा स्क्वेअर, म्हणजे याचा एक्सपांड आहे, ए प्लस बी ब्रॅकेट चा स्क्वेअर. मग मला सांगा, ए प्लस बी ब्रॅकेट चा स्क्वेअर जर एक्सपांड होत असेल तर ए चा व्हॅल्यू कोण आली, कॉस एक्स. बी ची व्हॅल्यू कोण आली, साइन एक्स. म्हणजे पहिल्या पदाचं स्क्वेअर रूट काय घेणार आहे, कॉस एक्स, दुसऱ्या पदाचं साइन आणि तिसऱ्या पदाचं स्क्वेअर रूट साइन एक्स, आणि होल ब्रॅकेटचं काय घेतला, स्क्वेअर. होल ब्रॅकेटचं काय घेतला, स्क्वेअर. म्हणजे ही थीम आपल्याला इथं काय करते, कन्सेप्ट लक्षात येते, म्हणजे 1 प्लस साइन 2x इज इक्वल टू हा फॉर्म्युला घ्यायला लागेल. यस, मग आता जर तुमच्याकडे 1 प्लस साइन 7x असेल, बघा मी आता वरती फॉर्म्युला तयार केला, इथं वरती फॉर्म्युला तयार केला, माझा काय तयार झाला, कॉस 7x इज इक्वल टू, मी काय लिहिणार आहे बोला, कॉस स्क्वेअर 7x/2. यस, मायनस साइन स्क्वेअर 7x/2. हा फॉर्म्युला माझा तयार झाला कुणासाठी, कॉस 7x साठी. लक्षात ठेवा, थीम लक्षात ठेवा. इज दॅट क्लिअर? आता नेक्स्ट फॉर्म्युला मग मला काय बनवायचा आहे, 1 प्लस साइन 7x बनवायचा आहे, तर तो फॉर्म्युला तयार होणार आहे बोला, 1 प्लस साइन 7x चा फॉर्म्युला, 1 प्लस साइन 2x असेल तर कॉस एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल, तर मग 1 प्लस साइन 7x बद्दल काय तयार होईल, काय तयार होईल बोला, काय येणार आहे,
काय तयार होईल इथं कॉस एक्स प्लस साइन एक्स आहे मग काय तयार होईल इथं टू एक्स आहे म्हणजे जिथं एक्स आला तर इथं सेवन एक्स आहे तर इथं कोण येईल करेक्ट आहे काय येणार आहे कॉस सेवन एक्स बाय टू प्लस साइन सेवन एक्स बाय टू आणि होल ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर होल ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर मग आपल्याला हे जर फॉर्म्युले माहिती असतील हे फॉर्म्युले जर आपल्याला माहिती असतील तर मग हे उदाहरण सोडवायला एकदम सोपं जाणार आहे इज दॅट क्लियर काय डाऊट आहे याच्या हे लक्षात घ्या की ही कन्सेप्ट तुमच्या लगेच लक्षात आले पाहिजे कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स यस इथं वन प्लस साइन टू एक्स आहे म्हणजेच इथं आपल्याला हा फॉर्म्युला अशा पद्धतीने बनवता येईल मग वन प्लस साइन टू एक्स बद्दल आपल्याला डायरेक्ट उत्तर लिहिता आलं पाहिजे तर हे दोन फॉर्म्युले आपण बनवून घेतले आता त्याच्यानंतरचा हा उदाहरण सोडवायला सुरुवात करूया मग मला सांगा आता हे उदाहरण जर घ्यायचं असेल मला तर पहिल्या प्रथम वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स याचं कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागेल मग काय करणार आहे बोला टॅन इनवर्स ओके मग आता कॉस सेवन एक्सचा फॉर्म्युला बोला कॉस सेवन एक्सचा फॉर्म्युला काय घेणार आहे बोला कॉस स्क्वेअर बघा कॉस स्क्वेअर सेवन एक्स बाय टू मायनस साइन स्क्वेअर सेवन एक्स बाय टू हा पहिला टर्म तयार झाली होल डिवाइडेड बाय आणि इथं लक्षात घ्या इथं होल डिवाइडेड बाय आता याला ब्रॅकेटच घालूया मग आता होल डिवाइडेड बाय येणार टर्म बोला फटाफट काय येणार आहे वन प्लस साइन सेवन एक्स वन प्लस साइन सेवन एक्स वन प्लस साइन सेवन एक्स इज इक्वल टू कॉस सेवन एक्स बाय टू प्लस साइन सेवन एक्स बाय टू मग लिहा ना मग तिथं काय येणार आहे बोला कॉस सेवन एक्स बाय टू प्लस काय साइन सेवन एक्स बाय टू होल ब्रॅकेटचा स्क्वेअर होल ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर आता पुन्हा एकदा मला इथं अजून फॉर्म्युला एक युज करावा लागेल इथं बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कमा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येतो ए प्लस बी आणि दुसरा काय येतो ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी हा फॉर्म्युला तयार होतो मग आता मला सांगा जर इथं सुद्धा एक्सपांड केला तर मग येणारी कंडिशन माझी काय येणार आहे बोला फटाफट बोला इज इक्वल टू काय येणार आहे बोला टॅन इनवर्स काय दोन फॅक्टर पडले ए प्लस बी ए मायनस बी म्हणजेच काय ए प्लस बी ए मायनस बी म्हणजेच काय कॉस सेवन एक्स बाय टू प्लस काय साइन सेवन एक्स बाय टू यस हा पहिला फॉर्म्युला तयार झाला आणि दुसरा फॉर्म्युला तयार होणार आहे बोला कोण घेणार आहे बोला कॉस सेवन एक्स बाय टू मायनस साइन सेवन एक्स बाय टू म्हणजे हा दुसरा फॉर्म्युला तयार झाला म्हणजेच ए प्लस बी आणि ए मायनस बी कमन कमन ए प्लस बी आणि ए मायनस बी मग होल डिवायडेड बाय होल डिवायडेड बाय म्हणजेच हा पहिली टर्म तशीच ठेवा कॉस सेवन एक्स बाय टू यस प्लस साइन सेवन एक्स बाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेटचा काय येणार आहे स्क्वेअर मग आता इथं लक्षात घ्या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे मग आता जाणारी टर्म कोणती चॉईस करा जाणारी टर्म कोणती कोणती टर्म जाईल मग मला सांगा इथं प्लस वाली टर्म दोन आहे यस ही टर्म आणि ही टर्म सेम आहे फक्त इथं दोन आहे तिन्ही किती आहेत सिंगल आहेत म्हणजेच इथं काय करणार आहे ही पहिली टर्म कॅन्सल होईल म्हणजे ही टर्म काय झाली यातली एक टर्म कॅन्सल झाली बरोबर आता जर ही कॅन्सल होत असेल तर मग राहिलं काय शिल्लक कमॉन राहिलं काय शिल्लक तर मग माझी व्हॅल्यू येणार आहे टॅन इनवर्स कमॉन काय घेणार आहे कॉस सेवन एक्स बाय टू मायनस साइन सेवन एक्स बाय टू यस होल डिवायडेड बाय कॉस सेवन एक्स बाय टू प्लस साइन सेवन एक्स बाय टू म्हणजेच या पद्धतीने हा दुसरा पॉइंट तयार झाला काय डाऊट आहे काय डाऊट आहे लक्षात घ्या सिक्वेन्स ही जात झाला सिक्वेन्स आला की काय प्रॉब्लेम येत नाही मग काय घेतला कॉस सेवन एक्स बाय टू मायनस साइन सेवन एक्स बाय टू आणि मग त्याच्यानंतर कॉस सेवन एक्स बाय टू आणि कॉस साइन सेवन एक्स बाय टू आता मला काय करावं लागेल इथं कन्वर्जन करायचं टॅन इनवर्स आहे म्हणजे इथं कुठेतरी टॅन लपलेलं टॅन इनवर्स आहे म्हणजे इथं कुठेतरी टॅन लपला पाहिजे मग त्यात लपला मग मी मागच्या वेळी सांगितलं होतं वन मायनस टॅन वन मायनस टॅन आणि वन प्लस टॅन एक्स असेल तर मला या कॉस सेवन एक्स बाय टू च्या ठिकाणी किती आणायचं आहे वन आणायचं किती आणायचं आहे वन पुन्हा पुन्हा ही स्टेप लिहिली जाणार नाही तुम्ही आता लक्षात घ्या मग मी काय करणार न्यूमरेटर डिनोमिनेटर न्यूमरेटरला डिनोमिनेटर कितीने डिवाइड करावं लागेल न्यूमरेटरला डिनोमिनेटर कितीने डिवाइड करावं लागेल कॉस सेवन एक्स बाय टू कमॉन किती डिवाइड करावं लागेल कॉस सेवन एक्स बाय टू मग माझी व्हॅल्यू येईल टॅन इनवर्स बघा कॉस सेवन एक्स बाय टू डिवाइडेड बाय कॉस सेवन एक्स बाय टू मायनस साइन सेवन एक्स बाय टू ओके डिवाइडेड बाय कोण येणार आहे आता मी जरा कलर चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कशाने डिवाइड केलंय कॉस सेवन एक्स बाय टू इथं सुद्धा डिवाइडेड बाय काय घेणार आहे कॉस सेवन एक्स बाय टू ओके नाही मग होल डिवाइडेड बाय बघा होल डिवाइडेड बाय
कोण येणार आहे बोला cos 7x / 2 आणि इथं प्लस sin 7x / 2 यस मग याला आपण डिवाइड केले न्यूमरेटर ला डिनोमिनेटर मध्ये डिवाइड केले कशाने डिवाइड केले मग सांगा बरं काय येणार आहे cos 7x / 2 प्लस sin 7x / 2 प्लस नाही सॉरी इथं डिवाइडेड बाय ओके म्हणजे इथं याला cos 7x / 2 ने डिवाइड केलं याला सुद्धा cos 7x / 2 ने डिवाइड केलं इथं सुद्धा सेम तेच प्रोसेस आहे इज दैट क्लियर मग आता हीटर मग कॅन्सल काय झाली कॅन्सल राहायला काय शिल्लक बोल कमांड राहायला काय शिल्लक बोला काय राहायला शिल्लक आता मी इथे घेतो इज इक्वल टू काय घेणार आहे tan इनवर्स कमांड tan इनवर्स हां सॉरी cos पाहिजे होता इथं sin झाला cos 7x / 2 ओके मग आता मला सांगा ही टर्म म्हणजे काय झाली कॅन्सल राहिला काय शिल्लक बोला 1 मायनस कोन tan 7x / 2 कारण काय घेतला sin upon cos आणि इथं सुद्धा sin upon cos मग येणारी व्हॅल्यूज माझी आली डिवाइडेड बाय 1 मायनस कोन का प्लस प्लस काय घेणार आहे tan 7x / 2 मग आता मी मागच्या वेळी फॉर्म्युला सांगितलं होतं 1 मायनस tan 7x / 2 डिवाइडेड बाय 1 प्लस tan 7x / 2 हा जर फॉर्म्युला असेल तर तुम्हाला व्हॅल्यू येते हा tan pi / 4 मायनस 7x / 2 tan pi / 4 minus 7x / 2 डायरेक्टली लिहा काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही डायरेक्टली लिहायला सुद्धा काही प्रश्न येणार नाही मग आता हा तुमचा जर फॉर्म्युला तयार झाला या पद्धतीने तयार होईल मग आपण असं लिहिलं tan इनवर्स sin of tan इनवर्स 1 minus tan 7x / 2 म्हणजे काय येणार आहे बोला इथं काय येणार आहे tan pi / 4 minus 7x / 2 हा फॉर्म्युला कुठेतरी लिहून घ्या फॉर्म्युला लिहून घ्या मी काय म्हटलं बघा इथं सांगून देतो 1 मायनस टॅन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस टॅन एक्स इज इक्वल टू बघा टॅन पाय बाय 4 मायनस एक्स हा फॉर्म्युला काय होतो तयार होतो आणि या फॉर्म्युलाचे रिलेटेड आपण काय केलं हा पॉइंट लिहून घेतला इज दॅट क्लियर मग आता हे घेतल्यानंतर मग तुमच्या सांग लक्षात येईल टॅन इनव्हर्स टॅन काय होणार आहे कॅन्सल राहिला काय शिल्लक पाय बाय 4 मायनस 7x / 2 5 by 4 minus किती 7x by 2 मग उत्तर मी मगाशी सांगितलं होतं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे x येणारी व्हॅल्यू dy / dx इज इक्वल टू कारण की y ची टर्म आली 5 by 4 minus 7x by 2 मग 5 by 4 चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे बोला काय येणार आहे 0 करेक्ट 5 by 4 चा 0 minus 7x by 2 काय येणार आहे x रिलेटिव 1 तर येणारी रिलेटिव्ह व्हॅल्यू किती रिलेटिव्ह व्हॅल्यू किती मायनस 7 बाय 2 करेक्ट मायनस 7 बाय 2 म्हणजे फायनल आन्सर आलं मायनस 7 बाय 2 तर या पद्धतीने उदाहरण काय करायचं आहे सॉल्व्ह करून घ्यायचं आहे ओके ठीक आहे आता आपल्याला हा प्रश्न आणखी एकदा वेगळ्या पद्धतीने आपण सोडवून बघूया आता हे बघायचं असेल तर परत एकदा रिपीट सांगतोय मी बघा काय घेणार आहे cos 7x आता माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे मूळचा फॉर्म्युला कोणता आहे म्हणजे cos x = काय येतो बघा परत रिपीट तेच आहे cos x = काय येतो बोला याचा अलाइन अँगल cos x चा अलाइन अँगल काय येणार आहे करेक्ट साइन पाय बाय टू मायनस एक्स बरोबर साइन पाय बाय टू मायनस एक्स बरोबर आता दुसरा कॉस झाला साइन एक्स इज इक्वल टू बोला साइन एक्स इज इक्वल टू बोला काय घेणार आहे कॉस काय पाय बाय टू मायनस एक्स कॉस पाय बाय टू मायनस किती घेणार आहे एक्स आता हीच व्हॅल्यू मला तयार करायची आता ही व्हॅल्यू तयार करत असताना मग येणारी कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल बघा जरा पुढे लक्ष द्या व्यवस्थित काय घेणार आहे टॅन इनवर्स कॉसच्या ऐवजी काय लिहिणार आहे बोला फटाफट काय लिहिणार आहे साइन काय साइन पाय बाय टू मायनस सेवन एक्स साइन पाय बाय टू मायनस किती येणार आहे सेवन एक्स डिवायडेड बाय बोला किती येणार आहे वन प्लस कॉस काय पाय बाय टू मायनस सेवन एक्स पाय बाय टू मायनस किती आला सेवन एक्स आता काय डाऊट आहे आता त्याच्यानंतर एक फॉर्म्युला मला माहिती पाहिजे आता तो कोणता फॉर्म्युला तर साइन वाला फॉर्म्युला मग मला सांगा साइन एक्स असेल तर आपण याच्याबद्दल काय फॉर्म्युला घेतो साइन टू एक्स चा फॉर्म्युला काय येतो साइन टू एक्स चा फॉर्म्युला काय येतो टू साइन एक्स इंटू कॉस एक्स तसं साइन एक्स चा काय बोला साइन एक्स चा काय कमॉन कमॉन साइन एक्स चा काय घेतला जाणार आहे टू साइन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू 2 sin x by 2 into काय cos x by 2 आणि 1 plus cos आता cos pi by 4 minus 7 x आहे मग आता इथं 1 plus cos x बद्दल फॉर्म्युला माहिती पाहिजे मग काय येतो बोला मग काय सांगितलं होतं बरोबर आहे हा 1 plus cos x चा काय फॉर्म्युला येतो 2 cos square x by 2 2 cos square किती येणार आहे x by 2
ओके आता हे दोन्ही पॉइंट घेतले sin x घेतला 1 plus cos x घेतला आता हे सगळं जर माहित असेल तर उदाहरण एकदम सोपं सुटतंय आता मला सांगा एक त्याच्या अगोदर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे इथं sin π/2 - 7x आहे sin π/2 - 7x लक्षात घ्या इथं जो अँगल दिलाय sin π/2 - 7x बद्दल जर मी इथं हा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर मग येणारी व्हॅल्यूज माझी कशी येणार आहे बोला इज इक्वल टू 2 sin लक्षात घ्या 2 sin किती येणार आहे π/2 - 7x डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय किती येणार आहे 2 येते लक्षात आणि इनटू cos π/2 - 7x डिवाइडेड बाय लक्षात घ्या - 7x होल डिवाइडेड बाय 2 अशी रचना आहे आता तुम्ही म्हणाल मग येणारी व्हॅल्यू कशी आहे मी डायरेक्ट लिहिणार आहे तुमच्या लक्षात येऊ दे काय करायचं इथं इथं लक्षात घ्या 2 sin π/2 - 7x / 2 घेतला यस आता मी काय केलं जर याचा छेद सेपरेट केला बघा 2 sin काय येणार आहे π/2 into 1/2 मी छेद सेपरेट करतोय म्हणजे ही टर्म मला देतोय ह्याला आणि - 7x / 2 घेतला बरोबर म्हणजे हिथं सुद्धा सेम तीच व्हॅल्यू घेणार आहे cos काय घेतला π/2 into 1/2 आणि - 7x / काय घेतला 2 घेतला म्हणजे छेद सेपरेट केला तर हेच आंसर येणार आहे तुमचं 2 sin बघा काय येणार आहे π/4 - 7x / 2 पाय बाय 4 माइनस 7 आहे इथं कन्फ्यूज व्हायला नको की तुम्ही म्हणा की कसं आलं इथं लक्षात घ्या 2 sin पाय बाय 4 माइनस 7 कारण x / 2 x / 2 x / 2 म्हणजे मी पाय बाय 2 माइनस 7 x / 2 घेतला आणि परत काय घेतला डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर इथं लक्षात घ्या डिनोमिनेटर काय केला सेपरेट केला मग येणारी व्हॅल्यू ही आली मग cos इथं सुद्धा काय येणार आहे पाय बाय 4 माइनस 7 x / 2 ही व्हॅल्यूज तयार होईल ओके आता ही व्हॅल्यूज तयार होत असेल तर मग माझा आंसर येणार आहे पटापट सांगू शकताय बोला आता याच्याबद्दल आपण मांडू शकताय टॅन इनव्हर्स बोला वरची टर्म मी लिहिणार आहे काय लिहिणार बोला वरची टर्म काय लिहिणार बोला पटापट काय लिहिणार बोला 2 sin काय π/4 - x/2 ओके इनटू cos सॉरी 7x/2 7x/2 आणि पुन्हा इथं मायनस साइन लक्षात घ्या पुन्हा cos काय घेणार आहे π/4 - 7x/2 होल डिवाइडेड बाय मग आता 1 प्लस cos π/2 - 7x बद्दल सांगू शकते डायरेक्टली 1 प्लस cos x = 2 cos square x / 2 2 cos square x / 2 x / 2 च्या ऐवजी काय घेणार आहे π/2 - 7x / 2 म्हणजे त्याची व्हॅल्यू येणार आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू येणार आहे कम ऑन कम ऑन काय येणार आहे बोला 2 काय 2 cos square काय π/4 - 7x / 2 बरोबर 2 cos square π/4 - 7x / 2 ही व्हॅल्यू झाली आणि मग तुमच्या लक्षात येईल यातला एक cos आणि हातला एक cos काय होईल कॅन्सल बरोबर पुन्हा 2 2 काय झाला कॅन्सल डायरेक्ट उत्तर येईल tan इनव्हर्स लक्षात घ्या डायरेक्ट उत्तर येईल tan इनव्हर्स sin upon cos कारण यातला एक cos आहे की यातला cos गेलेला आहे राहिला काय शिल्लक sin upon cos sin x upon cos म्हणजे काय tan sin x upon cos म्हणजे काय tan π/4 - 7x/2 यस इतकं सोपं आहे आणि मग tan इनव्हर्स tan मग फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला tan इनव्हर्स tan कम ऑन काय तो tan इनव्हर्स tan a tan इनव्हर्स tan x असेल तर बद्दल काय लिहितो x लिहू शकतो मग हा फॉर्म्युला जर इथं मी अप्लाई केला तर मग माझा येणार आहे आंसर येणार आहे बोला कम ऑन काय येणार आहे tan इनव्हर्स काय tan π/4 सॉरी सॉरी पूर्ण tan इनव्हर्स tan कॅन्सल राहिलं काय शिल्लक π/4 - 7x/2 मग त्याला डिफरन्शिएट करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतला x म्हणजे dy / dx इज इक्वल टू येणार उत्तर π/4 0 - 7x/2 - 7 / 2 - 7 / 2 म्हणजे फायनल आंसर किती येणार आहे - 7 / 2 या पद्धतीने याचा आंसर तयार करून घेता येईल ओके आलं लक्षात आता जे उदाहरण सोडवलं आपण ते दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने सोडवा काही हरकत नाही तुमचं उत्तर सेमच येणार आहे ओके आता नेक्स्ट आपण प्रश्न बघितलाय काय बघितलाय y is equal to tan inverse 10 नंबरचा क्वेश्चन आहे अंडर रूट ऑफ 1 plus cos x divided by 1 minus cos x ओके आता यामध्ये नेमका कुठले दोन फॉर्म्युले माहिती पाहिजे बोला एक पहिला माहिती पाहिजे 1 plus cos x यस काय तो 1 plus cos x सांगा ना 1 plus cos x काय वापरायचं तो बोला कम ऑन कम ऑन फटाफट जेव्हा प्रश्न विचारला उत्तर सांगताच आलं पाहिजे माहिती आहे हा बरोबर आहे 2 cos square x / 2 व्हेरी गुड 2 cos square x / 2 यस आता दुसरा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे कुठला फॉर्म्युला बोला 1 minus cos x मग काय घेणार आहे 2 sin square x / 2 2 काय घेणार आहे sin square x / 2 आता हे दोन फॉर्म्युले आले तर उत्तर तयार झालं बघूया बरं काय होतंय मग आता मला सांगा बघा पुढे लक्ष द्या व्यवस्थित tan इनव्हर्स बरोबर अंडर रूट ऑफ 1 + cos x काय लिहिणार आहे 2 cos square x / 2
टू काय देणार आहे cos स्क्वेअर x / 2 बघा 2 cos स्क्वेअर x / 2 होल डिवाइडेड बाय 1 minus cos x काय लिहणार आहे 2 sin स्क्वेअर x / 2 आता दोन्ही थीम तयार झाले मग मला सांगा 2 2 काय होणार आहे कॅन्सल मग आता हे झाल्यानंतर मग माझ्याकडे टर्म तयार होईल tan इनव्हर्स अंडर रूट ऑफ cos स्क्वेअर x / sin स्क्वेअर x बोला 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 cos स्क्वेअर x / sin स्क्वेअर x काय येणार आहे काय येणार आहे cot स्क्वेअर x / 2 कम ऑन cot स्क्वेअर x / 2 जर cot स्क्वेअर x / 2 आली ही टर्म आली तर मग आपण असं लिहू शकतो tan इनव्हर्स बोला अंडर रूट ऑफ cot स्क्वेअर x / 2 स्क्वेअर ला रूट स्क्वेअर ला रूट स्क्वेअर ला रूट कॅन्सल करेक्ट मग राहिला काय शिल्लक बोला cot x / 2 यस काय राहिला cot x / 2 आता अधूरी कहाणी पूर्ण करायची आहे काय अधूरी कहाणी आहे इथं tan इनव्हर्स आहे इथं cot आहे बरोबर की नाही इथं tan इनव्हर्स आहे इथं काय आहे cot cot ला कशात कन्वर्ट करावं लागेल tan मध्ये मग कसला अँगल अलाइन अँगल काय मला बोला की मग cot थीटा इज इक्वल टू tan काय पाई बाय 2 मायनस थीटा यस पाई बाय 2 मायनस थीटा मग आता तुम्हाला माहिती आहे थीटाचं रोल कोण प्ले करतंय x / 2 मग माझं उत्तर तयार होणार आहे बोला फटाफट सांगू शकता आता मग माझं उत्तर तयार होणार आहे काय लिहिणार आहे बोला tan इनव्हर्स tan काय पाय बाय 2 मायनस थीटा पाय बाय 2 मायनस थीटा मग आता आणखी एक फॉर्म्युला माहिती पाहिजे कोणता बोला ना tan इनव्हर्स tan थीटा इज इक्वल टू कोण थीटा यस मग आता तुमच्या लक्षात आलं असेल tan इनव्हर्स tan पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे येणार व्हॅल्यू माझी आली पाय बाय 2 मायनस थीटा सॉरी पाय बाय 2 च्या थीटा च्या ऐवजी कोण टाकणार आहे x / 2 बघा गमतीने असं होतं मग इथं सुद्धा काय घेणार आहे x / 2 मग याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे x मग माझा फायनल आंसर येईल बोला dy / dx इज इक्वल टू dy / dx इज इक्वल टू काय येणार आहे पाय बाय 2 चा किती येणार आहे पाय बाय 2 चा किती येणार आहे 0 मायनस x / 2 चा किती मायनस 1 हाफ करेक्ट मायनस x / 2 चा डेरिव्हेटिव्ह किती आला मायनस 1 हाफ म्हणजे फायनल आंसर किती आलं मायनस 1 हाफ फायनल आंसर किती आलं मायनस 1 हाफ तर या पद्धतीने हे उदाहरण आपण काय करायचं सॉल्व करून घ्यायचं आहे आलं लक्षात ओके आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 11 मारला का बकरा ठीक आहे कसा मारता येईल बघा आता लक्षात घ्या y = tan इनव्हर्स cosec x + cot x आहे यस cosec x + cot x पहिला मला काय माहिती पाहिजे cosec x ची व्हॅल्यू माहिती पाहिजे काय येते कम ऑन cosec x ची व्हॅल्यू बोला काय येणार आहे 1 upon sin x ए लक्षात आलं का उदाहरण अशा टाइपचं सोडत असेल तर मला इथं टॅन आणावाच लागेल त्यावेळी माझं उत्तर तयार होणार आहे ज्यावेळी असे उदाहरण असतील त्यावेळी आपल्याला कन्वर्जन करत जायचं आहे मग पहिला पार्ट मी कोसेक एक्स बद्दल काय लिहिणार आहे बोला बरोबर आहे कोसेक एक्स बद्दल काय लिहिणार आहे बोला काय लिहिणार आहे कम ऑन फटाफट कोसेक एक्स बद्दल मी लिहिणार आहे 1 अपॉन साइन एक्स कम ऑन बरोबर आहे टॅन इनव्हर्स ही घेतला 1 अपॉन काय घेतला साइन एक्स ओके प्लस कॉटेक्स बद्दल लिहिणार सॉरी कॉटेक्स बद्दल लिहिणार आहे कॉसेक्स अपॉन साइन एक्स ए कॉटेक्स विश्लेषण काय येतं कॉसेक्स अपॉन साइन एक्स मग मी काय घेतला कॉसेक्स अपॉन साइन एक्स यस या पद्धतीने टर्म घेतली आता दोन्ही टर्म लक्षात असेल बेस कसा याचा इक्वल जर बेस इक्वल असेल तर मग माझी व्हॅल्यू येईल बोला काय घेणार आहे टॅन इनव्हर्स इन वाय 1 प्लस कॉस एक्स डिवाइडेड बाय काय घेणार आहे साइन एक्स हे कम ऑन टॅन इनव्हर्स इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस एक्स डिवाइडेड बाय काय घेणार आहे साइन एक्स ओके काय डाऊट आहे इथपर्यंत आता 1 प्लस कॉस एक्स बद्दलचा फॉर्म्युला पाहिजे कमॉन 1 प्लस कॉस एक्स बद्दलचा फॉर्म्युला पाहिजे मग काय तो 1 प्लस कॉस एक्स इज इक्वल टू कमॉन माहिती आहे तुम्हाला काय तो आता झाला 2 करेक्ट 2 cos स्क्वेअर x / 2 व्हेरी गुड 2 cos स्क्वेअर x / 2 आणि पुन्हा sin x चा फॉर्म्युला माहिती पाहिजे sin x चा फॉर्म्युला येईल बोला sin x चा काय फॉर्म्युला येईल बोला काय घेणार आहे 2 sin x / 2 into cos x / 2 2 sin x / 2 into काय घेणार आहे cos x / 2 मग आता हे दोन्ही फॉर्म्युले जर येत असतील तर तुम्हाला आंसर तयार करायला काहीच अवघड नाही मग आता येणार व्हॅल्यूज बोला फटाफट सांगू शकता मग काय घेणार आहे बोला इज इक्वल टू टॅन इनव्हर्स हे सांगा ना 1 प्लस कॉस एक्स बद्दल लिहिणार आहे 1 प्लस कॉस एक्स बद्दल लिहिणार काय 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 डिवाइडेड बाय साइन एक्स बद्दल लिहिणार आहे काय लिहिणार आहे 2 साइन एक्स बाय 2 इनटू कॉस एक्स बाय 2 ओके मग आता लक्षात आलं असेल काय लक्षात आले असेल 2 2 काय झाला कॅन्सल नंतर काय घेणार आहे कॉस एक्स बाय 2 आणि यातला कॉस एक्स बाय 2 काय झाला कॅन्सल राहिलं काय शिल्लक बोला ना
tan inverse in bracket cos x by 2 divided by sin x by 2. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल tan inverse. हॅलो tan inverse माझा काय घेणार आहे? cos x upon sin x. cos x upon sin x काय येणार? काय येणार आहे? cot x by 2. cot x by 2. आता पुन्हा अधूरी कहाणी काय करायची? पूर्ण करायची. कशी करणार आहे बोला? cot x by 2 आहे. कमॉन, cot x by 2 चा अलग अँगल माहिती पाहिजे. बोला की काय घेणार आहे? cot a cot x by 2 म्हणजे cot theta is equal to काय घेणार आहे? tan, सॉरी tan pi by 2 minus theta. ओके, मग अधूरी कहाणी पूर्ण करण्यासाठी मग पुन्हा मी लिहिलं tan इनवर्स. बोला tan pi by 2 minus x by 2. पाय बाय टू मायनस एक्स बाय टू, कारण थीटाचा रोल कोण प्ले करत आहे? एक्स बाय टू. म्हणजे याचा आन्सर तुमचा येईल इज इक्वल टू, बोला याचा आन्सर येईल टॅन इनवर्स टॅन पाय बाय टू मायनस एक्स बाय टू. म्हणजेच काय घेतला? पाय बाय टू मायनस एक्स बाय टू हे तुमचा आन्सर आलं. मग याला काय करूया? हा वायचा आन्सर आलं. यस, कोणाचं आन्सर आलं? वायचं. मग आता मला सांगा डिफरन्सिएट. हे डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतला? एक्स. मग काय घेणार आहे? डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो मायनस किती येणार आहे? वन हाफ. झिरो मायनस किती आला? वन हाफ. मग फायनल आन्सर किती आलं बोला? मायनस वन हाफ. फायनल आन्सर किती आलं? मायनस वन हाफ. तर अशा पद्धतीने हा प्रश्न काय करायचा आहे? सॉल्व करून घ्यायचा आहे. ओके, क्वेश्चन नंबर 12. खूप गमतीशीर असा प्रश्न आहे. आता तुम्हाला वाटेल गमतीशीर म्हणजे एवढं मोठं भरं मोठं एक्झाम्पल, गमतीशीर कसं हो? तसंच आहे. बघा, आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, एक पहिला फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. कोणता फॉर्म्युला माहिती पाहिजे? तर वन प्लस साइन एक्स इज इक्वल टू काय? तो बोला वन प्लस साइन एक्स. आताच मी सांगितलं होतं, काय सांगितलं? तो बोला कॉस एक्स बाय टू, यस, कॉस एक्स बाय टू प्लस साइन एक्स बाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे माहिती पाहिजे. आता हे माहिती असल्यानंतर दुसरा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे, वन मायनस साइन एक्स. वन मायनस साइन एक्स बद्दल काय येणार आहे? कॉस एक्स बाय टू मायनस साइन एक्स बाय टू. साइन फक्त बदलायचं, यस, साइन फक्त बदलायचं. आता लक्षात घ्या, इथं एक फॉर्म्युला बनवून दाखवतो. 1 प्लस साइन 4x बाय 3 आहे, यस. आता हा फॉर्म्युला कसा तयार होईल सांगू शकता? 1 प्लस साइन 4x बाय 3 म्हणजे इथं लक्षात घ्या, मी डायरेक्ट उत्तर काढत नाही, तुम्हाला समजून सांगतोय. मग डायरेक्ट लिहितोय, इथं काय घेणार आहे? कॉस 4x बाय 3 डिवाइडेड बाय 2, बरोबर. जसं x बाय 2, लक्षात घ्या, x असेल तर x बाय 2 आला, नाही का? तसा 4x बाय 3 बाय 2 इंटू, बघा, सॉरी, प्लस. प्लस काय घेणार आहे बोला? काय घेणार आहे? साइन 4x बाय 3 डिवाइडेड बाय 2 आणि होल ब्रॅकेटचं काय येणार आहे? स्क्वेअर. होल ब्रॅकेटचं काय येणार आहे? स्क्वेअर. येते लक्षात, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग जर होल ब्रॅकेटचा स्क्वेअर येत असेल तर मग आता मला सांगा, 2 1 2 2 2 4, यस, इथे 2 1 2 2 2 4 आला. म्हणजेच हे तुमची व्हॅल्यू जी आली, कॉस काय येणार आहे बोला? 2x/3 प्लस इथे काय येणार आहे बोला? साय 2x/3 आणि होल ब्रॅकेटचा काय येणार आहे? स्क्वेअर. हे फॉर्म्युला लक्षात आला का? लक्षात घ्या, इथं फॉर्म्युला लक्षात आला, 1 प्लस साइन 4x बाय 3, 1 प्लस साइन 4x बाय 3 म्हणजेच कॉस 2x बाय 3 प्लस साइन 2x बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ब्रॅकेटचा स्क्वेअर अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. इज दॅट क्लिअर? मग आता हेच आपल्याला इथं डिरेक्टली मांडणार आहे. हेच आपण काय करू नये? डिरेक्टली मांडूया. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, मग डायरेक्ट व्हॅल्यूज आपण मांडू शकतोय. काय घेणार आहे बोला? कॉट इनवर्स, ठीक आहे. अंडर रूट ऑफ काय लिहू शकतो बोला? कॉस डिरेक्टली लिहू शकतो, कॉस 2x/3, बरोबर, 2x/3 प्लस काय घेणार आहे? साइन 2x/3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. होल ब्रॅकेटचा काय घेतला? स्क्वेअर. प्लस प्लस अंडर रूट ऑफ इथं काय घेणार आहे बोला? कॉस 2x/3 मायनस, बरोबर का नाही, साइन 2x/3 आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे होल ब्रॅकेटचा काय आला? स्क्वेअर. आणि पण काय डाऊट आहे का? होल डिवायडेड बाय, सेम तीच प्रोसेस इथं सुद्धा अप्लाय करायचं. मग अंडर रूट ऑफ बोला काय घेणार आहे मला इथं सांगा? कॉस 2x/3 प्लस साइन 2x/3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. येस, येणार साइन कुठलं आलं? मायनस. मग आता अंडर रूट ऑफ इथं सुद्धा सेम प्रोसेस काय घेणार आहे? कॉस 2x/3 मायनस काय घेणार आहे? साइन 2x/3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय डाऊट आहे? काहीच डाऊट यायला नाही पाहिजे. आता हा प्रश्न इथं तयार झाला. ओके, आता हा प्रश्न तयार झाल्यानंतर मग आता आपल्याला माहित आहे स्क्वेअरला रूट काय होतं? कॅन्सल. स्क्वेअरला रूट काय होतं? कॅन्सल. मग स्क्वेअरला रूट जर कॅन्सल होत असेल तर मग येणारी व्हॅल्यू माझी काय येणार आहे बोला? सॉरी,
cot inverse मतलब इधर square root cancel है क्या लेलो बोला कि cos 2x by 3 okay plus sin 2x by 3 okay नंतर इनर sin कुटला ला plus इधर क्या इनर है बोला cos 2x by 3 आणि minus sin 2x by 3 square root cancel okay whole divided by same इधर सुधा तीस process मतलब क्या इनर है बोला cos 2x by 3 यस नंतर प्लस sin 2x by 3 ए आता इथं लंबद आहे लक्षात घ्या इथं माइनस साइन आहे इथं काय आहे माइनस साइन त्यामुळे आतलं साइन कसं असणार आहे बदलणार आहे तुम्ही म्हणणार मग इथं माइनस याचं माइनस होईल आणि हा माइनस माइनस करणार आहे प्लस म्हणजे माइनस साइन बाहेर आहे इथं स्क्वेअर रूट कॅन्सल अट अ टाइम मी दोन प्रोसेस करतोय दोन व्हॅल्यूज इथं तयार करतोय बघा सॉरी दोन इथं काय करूया दोन स्टेप आपण क्रिएट करतोय म्हणजे इथं स्क्वेअर रूट कॅन्सल हे घेतोय तर घेतोय इथं साइन माइनस आहे साइन कुठला आहे माइनस मग काय घेणार आहे बोला माइनस बोला की cos 2x by 3 आणि हा माइनस 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 काय येणार आहे प्लस माइनस माइनस काय येणार आहे प्लस कोण घेणार आहे sin 2x by 3 बरोबर 2x by काय घेतला 3 म्हणजे या पद्धतीने इथं उदाहरण आपण काय करणार आहे सॉल्व करणार आहे काय डाउट आहे अरे काय डाउट आहे नाही मग आता काय होईल कॅन्सल कोण होतोय बघा बरं कॅन्सल कोण होणार आहे मग sin 2x by 3 आणि sin 2x by 3 कॅन्सल झालं बरोबर इथं काय घेतला कोण कॅन्सल होतोय बोला फटाफट कॅन्सल कोण होतोय cos 2x by 3 आणि cos 2x by 3 कॅन्सल झालं मग राहिलं काय शिल्लक कम ऑन राहिलं काय शिल्लक बोला की cot inverse काय राहिला बोला cos 2x by 3 बरोबर ना 2 cos 2x by 3 डिवाइडेड बाय इथं किती येणार आहे 2 cos सॉरी 2 sin किती येणार आहे 2 sin 2x by 3 बरोबर 2 sin बघा 2 sin 2x by 3 मग आता ही व्हॅल्यू तुमची तयार होईल ओके मग आता याच्यानंतर cot inverse आता मला सांगा 2 2 काय झाला कॅन्सल 2 2 काय झाला कॅन्सल मग आता 2 2 कॅन्सल झाला तर शिल्लक काय राहणार cos upon sin cos upon sin cos upon sin बोला की काय येणार आहे cot 2x by 3 cot 2x by काय घेतला 3 मग आता तुमचं फायनल आंसर तयार होणार आहे बोला y is equal to काय घेणार आहे बोला फटाफट सांगू शकताय y is equal to काय y is equal to काय घेणार आहे 2x by 3 कोणता फॉर्म्युला यूज केला 2x by 3 म्हणजे काय रीजन काय येणार आहे cot इनव्हर्स cot x is equal to काय घेणार आहे बोला x cot inverse cot x is equal to काय x मग आता तुमचा जी येणार आहे व्हॅल्यूज आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय होणार आहे बोला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय x मग काय घेणार आहे येणार टर्म dy by dx is equal to उत्तर आलं 2 by 3 2 by 3 उत्तर किती आलं 2 by 3 तर या पद्धतीने हा प्रश्न काय करायचा होता सॉल्व करायचा होता ओके आता क्वेश्चन नंबर 8 जो बघणार आहोत थोडासा बदल आहे छोटासा बदल आहे या बदलामध्ये काय लक्षात घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की आपल्याला फॉर्म्युले माहिती पाहिजे एक कोणता फॉर्म्युला माहिती पाहिजे तर पहिला फॉर्म्युला आहे sin a plus b sin a plus b दुसरा कुठला माहिती पाहिजे cos a minus b इथं प्लस मायनस आपण घेतला तरी चालू शकतो म्हणजे आपल्याला अल्टरनेट साइन घ्यायचे आहेत लक्षात घ्या आता sin a plus b चा फॉर्म्युला येतो कमन काय येतो sin a plus b चा फॉर्म्युला बोला sin a plus b चा फॉर्म्युला कम ऑन काय sin a cos b बरोबर आहे प्लस cos a sin b हा एक फॉर्म्युला माहिती पाहिजे ओके आता नेक्स्ट cos a plus b चा काय घेणार आहे बोला cos a बोला cos a cos b minus sin a sin b हे दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजे हे जर दोन फॉर्म्युले तुम्हाला आले तर एक्झाम्पल मग यातलं कसलंही विचारू द्या आठ नंबरचा जो क्वेश्चन आहे ना तो ह्याच्यासाठी महत्त्वाचा आहे की हे दोन फॉर्म्युले आलेच पाहिजेत आणि इथं आपल्याला काय करायचं आहे ऍडजस्टमेंट करायचं आहे मग आता हे ऍडजस्टमेंट करायचे म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर याच्यावरती थीम जी दिलेली आहे ती कशी घ्यायची तर इथं या पद्धतीने घ्यायची आहे दिलेलं एक्झाम्पल या पद्धतीने याला काय करा कन्वर्जन करून घ्या काय करायचं आहे तर इज इक्वल टू साइन इनव्हर्स बघा लक्षात द्या काय घेणार आहे साइन इनव्हर्स तर मी इथं 4 अपॉन रूट ऑफ 41 किंवा तुम्ही एक डायरेक्ट असं घेतलं साइन एक्स इंटू 4 अपॉन रूट ऑफ 41 ओके डिनॉमिनेटर काय करायचा सेपरेट करायचा प्लस कॉस एक्स इंटू 4 अपॉन रूट ऑफ काय घेतला 41 हा पहिला पार्ट तयार करून घ्या काय घ्यायचं आहे सॉरी 5 4 च्या ऐवजी किती आहे 5 दोन पार्ट लक्षात आले आता हे केल्यानंतर पुढचा प्रवास कसा करायचा तो महत्त्वाचा आहे काय करायचं सिन्स
बघा जरा पुढे लक्षात घ्या, हा पॉइंट महत्त्वाचा आहे. सिन्स 4 अपॉन रूट ऑफ 41 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूट ऑफ 41 ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर याचा स्क्वेअर करायचा, म्हणजे या दोन टर्मचा काय करायचा स्क्वेअर. आता स्क्वेअर केल्यानंतर ह्याची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 1. किती आली पाहिजे, 1. कारण सबस्टिट्यूशन करायचे आहे, जर याची व्हॅल्यू 1 येत असेल तर आपण सबस्टिट्यूशन करू शकतोय. मग 4 अपॉन रूट ऑफ 41 स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूट ऑफ 41 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती आला आहे, 16 अपॉन 41 प्लस 25 अपॉन 41 इज इक्वल टू किती आला बोला, 41 अपॉन 41, म्हणजे फायनल आन्सर किती आलं, 1. जर याचं 1 आन्सर आलं, कमन कमन याचं 1 आन्सर आलं तर काय घ्यायचं आहे, तर 4 अपॉन रूट ऑफ 41 बदल. आता इथं साइन इनवर्स आहे, म्हणजे हा फॉर्म्युला बनवावा लागेल, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. मग पहिल्या टर्म बद्दल, पहिल्या 4 अपॉन रूट ऑफ 41 बद्दल, 4 अपॉन 41 बद्दल, सॉरी 4 अपॉन रूट ऑफ 41 बद्दल कॉस अल्फा घ्यायचा. काय घ्यायचा, कॉस अल्फा. ओके, दुसरा 5 अपॉन रूट ऑफ 41 बद्दल काय घ्यायचा, साइन अल्फा, म्हणजे माझा फॉर्म्युला कंप्लीट होईल, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. जर इथं कॉस असता तर मला इथं काय घ्यावं लागलं असतं, कॉस ए कॉस बी, म्हणजे इथं पुन्हा कॉसच घ्यावं लागलं असतं, इथं पुन्हा काय घ्यावं लागलं असतं, साइन घ्यावं लागलं असतं. यस, म्हणजे ही टर्म तुमची या पद्धतीने तयार झाली. आणि मग येणारं जे इक्वेशन आहे तुमचं, लक्षात घ्या, येणारं जे इक्वेशन आलं तर वाय इज इक्वल टू बघा साइन इनवर्स, कमॉन काय घेणार आहे, साइन एक्स कॉस अल्फा, कमॉन कमॉन, साइन एक्स कॉस अल्फा प्लस काय घेणार आहे, कॉस एक्स साइन अल्फा. मग आता हा फॉर्म्युला तयार झाला बघा, साइन इनवर्स, बोला साइन एक्स साइन अल्फा, सॉरी साइन एक्स कॉस अल्फा प्लस कॉस एक्स साइन अल्फा, म्हणजेच काय घेणार आहे बोला, साइन एक्स प्लस अल्फा. साइन काय झाला, एक्स प्लस अल्फा. मग आता इथं तुमचा नंतरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, कोणता फॉर्म्युला येतो बोला, काय फॉर्म्युला येतो, साइन इनवर्स साइन एक्स इज इक्वल टू काय येतो, एक्स येतो. मग आता हीच व्हॅल्यू जर मी अशा पद्धतीने लिहिली, साइन इनवर्स साइन एक्स प्लस अल्फा, म्हणजेच काय आला, एक्स प्लस अल्फा आला, मग याला काय करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतला, एक्स. मग येणारी व्हॅल्यू तुमची इथं लक्षात घ्या, इथे येणारी व्हॅल्यू डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू किती आली, 1, 1 प्लस 0, म्हणजेच व्हॅल्यू आली किती, 1, म्हणजेच डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू किती आला, 1. जर असा प्रश्न तुम्हाला सीईटी ला विचारला गेला या टाईपचा असेल तर बिनधास्त याचं उत्तर 1 लिहून टाकायचं. सीईटी ला विचारवते नाही तर जेईई ला विचारवते, कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्हाला याचं उत्तर बिनधास्त 1 लिहायचं. पण हा सिक्वेन्स बघा, क्रम बघा, आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर ठरवा, मग तुम्हाला ते काय करता येईल, सहजपणे सोडवता येईल. येते लक्षात, म्हणजे पॉइंट समजलाच पाहिजे. ठीक आहे, आता या एक्झाम्पलचं तुम्हाला आयडिया लगेच आलेली असेल. काय करायचं, पहिला न्यूमरेटर सेपरेट करा, न्यूमरेटर सेपरेट केला तर काय घेणार आहे बोला, फटाफट सांगू शकताय बोला, काय घेणार आहे, कॉस इनवर्स इन ब्रॅकेट काय घेणार आहे बोला, कॉस एक्स इन टू रूट 3/2 मायनस किती घेणार आहे, साइन एक्स इन टू 1/2, साइन एक्स इन टू काय घेतला, 1/2. फर्स्ट पार्ट. आता पुन्हा मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, डिरेक्टली काय घ्यायला लागेल, तर इथं छेद सेपरेट केल्यानंतर मग सिन्स रूट 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर यांचा स्क्वेअर किती आला पाहिजे, 1. मग काय घेणार बोला, 3/4 प्लस 1/4 इज इक्वल टू 4/4 इज इक्वल टू किती आला, 1. आला आन्सर 1. मग आता पुढे काय करावं लागेल मग मला सांगा, डिरेक्टली आन्सर लिहिणार आहे, वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स, कमॉन काय घेणार बोला, कॉस इनवर्स काय घेणार आहे, कॉस एक्स, सॉरी इथं सबस्टिट्यूशन करायचं राहिलीच, आपण सबस्टिट्यूशन करूया, इथं बाजूला लिहितो फार्दर, पुट रूट 3/2 इज इक्वल टू, आता बघा फॉर्म्युला कॉस मध्ये, मग कॉस एक्स कॉस अल्फा, म्हणजे याच्याबद्दल मी काय घेणार आहे, कॉस अल्फा, आणि 1/2 बदल काय घेणार आहे, साइन अल्फा. हे लक्षात घ्या, हे इथं तुम्ही लिहायचं आहे, हे काय करायचं, इथं लिहून घ्यायचं आहे. मग ते लिहिल्यानंतर मग इक्वेशन लिहाऊन, कॉस इनवर्स अंडर इन ब्रॅकेट कॉस एक्स कॉस अल्फा मायनस साइन एक्स साइन अल्फा, या पद्धतीने ही टर्म तयार होईल. मग आता हा फॉर्म्युला बघा, करायचा झाला, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, कमॉन कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, म्हणजेच कॉस ए प्लस बी, म्हणजेच काय घेणार आहे बोला, कॉस इनवर्स कॉस ए सॉरी एक्स प्लस अल्फा, एक्स प्लस काय झाला, अल्फा. मग आता ही व्हॅल्यू झाली. मग आता ह्याच्यानंतर मग आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे, कोणता फॉर्म्युला, कमॉन काय घेणार आहे, कॉस इनवर्स कॉस एक्स इज इक्वल टू काय घेतला, एक्स.
कॉस इनवर्स कॉस एक्स इज इक्वल टू काय घेतला एक्स मग अशी व्हॅल्यू येत असेल तर मग येणारी व्हॅल्यू तुमची बोला काय घेणार आहे बोला मला सांगा कॉस इनवर्स कॉस कॉस इनवर्स कॉस काय घेणार आहे एक्स प्लस अल्फा बरोबर मग आपल्याला काय करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतला एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मग येणारी टर्म काय आली बोला डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू एक्स व्हॅल्यू वन वन प्लस किती झिरो म्हणजे फायनल आन्सर किती आलं तुमचं वन फायनल आन्सर किती आलं वन तर या पद्धतीने उदाहरण काय करायचं आहे सोडवायचं आहे थँक्यू धन्यवाद आभारी आहे.